अरे हुआ कहे थे मैं कौशिक, कौशिक है? इकड़ी, इकड़ी। हाँ हेलो हेलो, ये तो हम। तिच्याकडे पाण्यात मग्न झालास आणि बाकी कशाचं भान तुला उरलेलं नाहीये ते दिसतंय मला. असं काही नाहीये. तुम्ही काय झालं? तू इथे फक्त उभा राहणार आहेस की तुझ्या स्वप्नातल्या त्या सुंदर मुली सोबत माझी ओळख करून येणार आहेस? नाही. अरे चल. नको. माझी फक्त ओळख करून दे. नको. चल. नको. मला सगळ्यातनं काल बोलवलंय. आले सगळे गावच्या जत्रेत भंडारात जेवायला आल्यासारखे सगळे आले तोंडवर करून. आपण त्यांना बोलवलंय. आपण नाही, तू, तू आणि तुझ्या लेकीने. हो ठीक आहे, मग आमच्यासाठी आलेत ते. आणि मग ती मुलगी कोण आली त्यांच्या बरोबर? अनइन्व्हायटेड गेस्ट. मला कसं माहित असणार ते? आपण विचारू की? हा मग विचार ना. आणि साधं विचारू नको, जाब विचार त्यांना. कुणी आपल्या अनोळखी रस्त्यावरून जाणारा असं दुसऱ्यांच्या घरी घेऊन येतात का? एक मिनिट. आपल्या मुलीनी त्यांच्या मुलाला डिवोर्स दिला तरी सुद्धा अप्पूच्या प्रेमापोटी हे सगळं विसरून त्या आज इथे आलेले आहेत. येणारच येणारच, कारण फुकट तिथे प्रकट. त्यांना जेवण मिळत नाही म्हणून इथे आलेले नाहीयेत ते. त्यांना मिळते दोन वेळचं व्यवस्थित. अप्पूच्या प्रेमापोटी ते इथे आले. तुला जर का तुझ्या मुलीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं असं वाटत असेल ना, तर जरा गप्प राहा. मी गप्पच आहे.
हाँ मी गप्पच आहे, नाहीतर मी कानिटकरांना दारातून हकललं असतं. हे ग्रेट आहे, म्हणजे अशीच तू शांत राहा, गप्प राहा, नाहीतरी अप्पूचं लग्न झाल्यानंतर अप्पू सासरी जाईल, मग ती माणसं कशाला इथे येतील ना आपल्या घरी पुन्हा पुन्हा. मी काय म्हणतो ना, तू ह्यांना इग्नोरच कर, हा म्हणजे तुलाही त्रास होणार नाही आणि मलाही होणार नाही, नाही का? हे बेस्ट आहे. नाही आवडत रे मला हे लोक. अप्पू कशी आहेस? सॉरी, तुला आणि कौशिकदाना न विचारताच मी माझ्या गेस्टला घेऊन आलो. ये ना. हो हो, ही अपर्णाच्या बहिणीची मुलगी जुई. हाय, मी जुई. माझी पण भाजी कमी आणि फ्रेंड जास्त. ऑब्व्हियसली कुकी, तू तर कोणाचाही चांगला मित्र बनू शकतोस, नाही का? माझा बेस्ट फ्रेंड नाही आहेस का? हो हो, अगदी बरोबर बोललीस तू. हे म्हणूनच ह्याला काका म्हणण्यापेक्षा ना कुकी असं म्हणणं मला बेटर वाटत, हो ना? अरे तुम्ही सगळे आलात, खरंच खूप बरं वाटलं. माझ्या भावना कशा व्यक्त कराव्यात तेच मला कळत नाही. तुम्ही जर का आला नसतात ना, तर त्या समारंभात मजा आली नसती. आणि ही माझी अप्पू आहे, तिचा दिवस सुद्धा आजचा स्पेशल दिवस तोही चांगला गेला नसता. हे फंक्शन एन्जॉय करणं तुमची मुलगी डिझर्व करते असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही आलो. सो नाईस ऑफ. कुकी, ह्या कोण? जुई. जुई बाबा, प्राचूची कझिन आहे ही. आणि कुकी तर काय, हिला मैत्रिणच मानतो. जुई नमस्कार कर. अरे राहू दे राहू दे राहू, बरं झालं तू आलीस. हो, म्हणूनच तर मी इथेच मुद्दाम आले ना, त्यानिमित्तानं तुमच्या सगळ्यांची माझी ओळख झाली. खर तर मी आणि ब्रेनो तुम्हाला गुड न्यूज देणार आहोत. खर तर कानिटकर कुटुंब खूपच ग्रेट आहे, आणि शशांक सुद्धा. त्याच्या एक्स वाईफच्या संगीत समारंभात त्याच्या होणाऱ्या बायकोला घेऊन आलाय. हो ना? सो नाईस ऑफ यू कडून. कशी काय ह्याला खरंच बोलू शकते? तो हक्क फक्त माझा आहे. जुई असं का बोलते? बाहेर मला काही वेगळंच म्हणत होती आणि आता इथे येऊन नाही. पूर्व मला तुझ्या नजरेतच दिसतंय की जुईच्या बोलण्याने तू दुखावली आहेस. आय एम व्हेरी सॉरी, मी इथे यायलाच नको होती.